आपलं स्वागत पावलाच्या ठळकांमध्ये. ठाण्यातील गणेशवाडी रोडवर अचानक 9 दुचाकी पेटल्या. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला बेडवलं. आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली असताना पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले. यासाठी पोलिसांनी 40 ते 50 CCTV फुटेजचा तपास करून विजय जोशी व अनिकेत जाधव यांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी हे कृत्य रागाच्या भरात केल्याचे उघडकीस आले. या परिसरातील नागरिक विजय जोशी याला चोर म्हणून हिणवत असल्याच्या रागात त्याने मित्रांच्या मदतीने परिसरातील 9 दुचाकी पेटवून दिल्या. आरोपी विजय जोशी व अनिकेत जाधव हे दोघे याच परिसरात राहणारे असून दोघांनी पेट्रोल टाकून 9 दुचाकी जाळले असल्याची कबुली दिली. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. पिंपरी भागातील वापर गावात एका मोकळ्या जागेत चिमुकल्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला असून या दुर्घटनेत पूर्ण पिंपरी हादरून गेली. पुण्यातील पिंपरी परिसरात धक्कादायक घटना घडली असून पिंपरी मधील वाकड भागात एका मोकळ्या जागेत चिमुकल्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला. भटक्या कुत्र्यांनी मुलाचा मृतदेह जमीन उकडून बाहेर काढला तेव्हा स्थानिकांची ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावून घेत कुणीतरी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील आरोपींचा कसून शोध घेत आहेत. तर या सगळ्या घटनेमुळे पिंपरी परिसर हादरून गेला आहे. भीषण तिहेरी अपघात घडला असून कार, रिक्षा, टेम्पो, दुधाच्या टँकर मध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावर जात असताना कार, रिक्षा, टेम्पो व दुधाच्या टँकर मध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय. महामार्गावर लांजा येथे भरधाव येत असलेल्या बसने रस्त्यावर दुधाच्या टँकर मधून रिक्षा टेम्पोत दूध उतरवत असलेल्या दोघांना धडक दिल्याने 35 वर्षीय मुबारक कासम सारंग या इसमाचा जागीच तर अशोक जगन्नाथ मोहिते याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी बस चालकास ताब्यात घेतले आहे. मराठा समाजाला 16% आरक्षण दिल्यानंतर आता या दिशेने पुढचे पाऊल टाकले जात आहे. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच राज्य सरकारने हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. यानंतर हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करून 16% आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला या प्रवर्गाचे फायदे मिळावेत व आगामी मेगा भरती सोयीचे व्हावे यासाठी मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रवर्गाच्या जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने GR जारी करून मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास वर्गासाठी देण्यात येणारी जात प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जावी असे आदेश काढले आहेत. आरपीएफचे जवान गाडी चेक करत असताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेचे नाव दांडिया देवी शंकर चौधरी असून ती सुरतची राहणारी आहे. ती वडाळ्यात राहणाऱ्या बहिणीला मुंबईला भेटायला आली होती. भूज दादर सुपरफास्ट एक्सप्रेस जेव्हा दादर स्टेशनवर आली तेव्हा आरपीएफच्या जवानाला या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. GRPने महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून मुंबई सेंट्रल GRPFने हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. ज्या ट्रेनमध्ये या महिलेचा मृतदेह आढळला ती एक्सप्रेस सुरत नंतर महाराष्ट्रात वसई, बोरवली व दादरला थांबते. GRPF द्वारे सर्व स्टेशनचे CCTV फुटेज चेक करण्यात येणार आहे. अंमली पदार्थ म्हणून युवा पिढी ज्या कुत्ता गोळीच्या आहारी गेली आहे ती गोळी हिमाचल प्रदेशामधून येत असल्याचा अंदाज अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला असून युवा पिढीला या नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मालेगाव शहरात युद्ध पातळीवर तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडून देण्यात आले. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी कुत्ता गोळीच्या नशेच्या आहारी गेले असून गोळीतील रासायनिक घटकांमुळे झोप येते. मेंदूवर परिणाम करणाऱ्या गोळीची सवय लागते. कुत्ता नावाने ही गोळी परिचित असून ही गुजरात, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून राज्यात छुप्या मार्गाने आणली जात असल्याचे उघड झाले. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या अल्प्रोझोलम या झोपेच्या गोळ्यांना नशेबाज व विक्रेत्यांनी कुत्ता गोळी हे सांकेतिक नामकरण केले असून नशेसाठी युवक पॉलिश, आयोडेक्स सारख्या वस्तूंचा वापर करत असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. तसेच हिमाचलमधून या गोळ्यांचा पुरवठा होत असून त्या गुजरात मार्गे नाशिक
मध्ये येत असल्याचा अंदाज असल्याने मालेगाव मध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडून देण्यात आले. आपल्या पतीसोबत वाद झाल्यानंतर सिद्धार्थनगर परिसरात सुनंदा ही आपल्या मुलांसोबत एकटी राहत होती. सुनंदा व आरोपी शुभम या दोघांची आधीपासूनच ओळख होती. मात्र आरोपी शुभम वाघमारे हा सुनंदावर एकतर्फी प्रेम करत होता. सुनंदा हिला तो दररोज त्रास देत होता. त्या दोघांमध्ये याच कारणामुळे भांडण होत होती. भांडणात आरोपी शुभम वाघमारे याने सुनंदाचा गळा चिरला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलिसांनी तिला दवाखान्यात दाखल केली. तसेच पोलिसांनी आरोपीचा तात्काळ मागोवा घेत आरोपीला अटक केली. तो त्रास देत होता म्हणून तिथं राहायचं नव्हतं. म्हणजे एक तारखेला थोड्याशा प्रेमाच्या प्रमाणे त्रास द्यायचा, मग ती विरोध करायची. त्याच्यावरून तो तिचा काही वाद झाला असेल तर गळा कापूनच पळून गेला होता. तिथे आम्हाला माहिती मिळाली की हा ह्या मुलाचं नाव शुभम भाऊसाहेब बागुल आहे. मग त्याच्या याच्यावरून आम्ही आमच्या डी बी पथकाने त्याचा शोध घेतला तर तो अन्नभाऊ साठे चौकाच्या पलीकडून जी मोकळी जागा आहे शताब्दीनगर तिथे तो मिळून आला. तर तो मिळून आला त्यावेळेस त्याचे दोन्ही हात रक्ताने भरलेले होते, अंगावर कपड्यांवरही रक्त होतं. त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं. नांदेड येथील हातगाव परिसरात बोगस डॉक्टरांनी फसव्या जाहिराती करून दोन भावांचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील पार्वती हॉस्पिटल या नावांनी रवींद्र पोदाडे हा बोगस डॉक्टर गेल्या कित्येक दिवसापासून दवाखाना चालवतो. वेगवेगळ्या आजारांवर उपचार होतो अशा फसव्या जाहिराती करून सर्वसामान्यांच्या जीवाशी हा डॉक्टर रवींद्र पोदाडे खेळ करत होता. अशीच दारू सोडण्याची जाहिरात बघून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात राहणारे दोन सख्खे भाऊ संजय मुंडे व विजय मुंडे हातगाव तालुक्यात असलेल्या डॉक्टर रवींद्र पोदाडे याच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान दारू सोडण्यासाठी आले. डॉक्टर रवींद्र पोदाडे या बोगस डॉक्टरांनी दारूचे व्यसन सोडण्यासाठी त्यांना औषधे दिली. मात्र हातगाव वरून गावाकडे जात असतानाच वाटेतच त्यांच्या पोटात दुखू लागले. यामुळे नांदेड जिल्ह्यातील एका दवाखान्यात त्यांना दाखल करण्यात आले व काही वेळातच या दोन भावांना आपला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे डॉक्टर रवींद्र पोदाडे यांच्याकडे डॉक्टरची कोणतीही डिग्री नसल्याचेही या घटनेतून समोर आले आहे. तसेच सदर घटनेचा तपास हातगाव येथील पोलीस करत असून या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका परळी जिल्हा बीड, मी माझ्या सुलतेली इथं घेऊन आलो दारूचं औषध पाळण्यासाठी डॉक्टर पोदाडे. तिथून परळी येऊन आम्ही 4 वाजता निघालत. इथं 7:30 वाजता पोहोचलो. 7:30 वाजता पोहोचल्यानंतर 8 वाजता औषध दिलं. त्याच्यानंतर त्यांना खूप त्रास झाला आणि मग त्यांना परेशानी त्रास चालू झाला बेजारी. तिथून पुढं दुपारी आम्ही नंतर ते म्हणले असंच कमी होतंय. दोपर्यंत आम्ही 1 वाजता वाट बघत बसला. पेशंटला त्रास व्हायल्यावर आम्ही उचलून घेऊन गेलो. तो वाटत हे असं झालं पेशंटचं गाडीमध्ये. प्लास्टिक बंदीचा फटका दूध व्यवसायावर पडला असून त्याचा ताण सर्वसामान्य जनतेवर आला आहे. त्यामुळे दूध विक्रीसाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास बाटलीत दूध द्यावे लागणार असून दुधासाठी ग्राहकांना प्रति लिटर 10 ते 15 रुपयाचा मुंडन सह करावा लागणार आहे. प्लास्टिक बंदीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात दूध उत्पादक आंदोलन करतील असा इशारा खासगी दूध उत्पादकांनी दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील खासगी दूध उत्पादक विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त होते. मात्र या संघर्षात ग्राहक होणपळून निघतील अशीही भीती व्यक्त होत आहे. नगरमध्ये एक कारखाना या ठिकाणी बंद झालेला आहे म्हणजे प्लॅस्टिक पिशवी बनवण्याचा. आणि ही प्लॅस्टिकच्या पिशव्या जर देणंच बंद झालं, कारखानेच बंद झाले, तर दूध भरायचं कशात, दूध द्यायचं कशात? आणि मग जर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये द्यायचं असेल तर 10 ते 15 रुपये ग्राहकावर सुद्धा बोजा पडू शकतो. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लॅस्टिक बंदी मागे घेणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले असून कदम यांनी यावर निर्णय घ्यावा अशी मागणी दूध उत्पादक करत आहेत. तर सगळ्या गोष्टी ऐकून घेऊन निर्णय देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले. प्लास्टिक बंदीचा फटका दूध व्यवसायावर पडला असून त्याचा ताण सर्वसामान्य जनतेवर पडतो आहे. 50 ते 60 लाख लिटर दूध 200 ग्रामची बाटलीमध्ये पिशवी भरायची तर ती बाटली
हे बनवण्याचे कारखाने तरी उपलब्ध आहेत का? समजा बाटली मिळाली तर ती बाटली भरण्यासाठीची यंत्रणा तरी उपलब्ध आहे का? अशा प्रकारचं होऊ शकत नाही. आधार न्यूज अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.